लोकलच्या फेऱ्या नियमित सुरू होताच चोरट्यांनी पुन्हा प्रवाशांवर लक्ष देण्यास सुरुवात केली. गुरुवारी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशासमोर उभे राहून लोकल सुरू होताच या प्रवाशाच्या हातातील मोबाईल खेचून पळून जाणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी फलाटावर पाठलाग करत पकडले आणि त्याच्याकडून 2 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. हर्ष पदमसिंग थापा वयवर्ष 19 असे आरोपीचे नाव असून तो उल्हासनगर परिसरातील रहिवासी आहे. फुलाचे व्यापारी असलेले 50 वर्षीय रवींद्र जाधव हे 19 मे रोजी रात्री 12:15 वाजताच्या कर्जत CSTM लोकलने बदलापूरकडून मुंबईच्या दिशेने लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होते. लोकल उल्हासनगर स्थानकात थांबताच हर्ष थापा हा चोरटा रवींद्र जाधव बसलेल्या सीटसमोर उभा राहिला आणि लोकल थांबून सुरू होताच त्याने क्षणात रवींद्र यांच्या हातातील मोबाईल खेचून पळ काढला. मात्र हर्ष याने मोबाईल खेचताच रवींद्र यांनी सुद्धा त्याच्या मागे चालत्या लोकलमधून उडी मारून चोर करत पाठलाग सुरू केला. हे पाहून रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेले रेल्वे पोलिसांनी फलाटावर धावत चोरट्यांचा पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीत त्याच्याकडून चोरी केलेल्या मोबाईलसह आणखीन एक मोबाईल सापडला असून पोलिसांनी हे दोन्ही मोबाईल जप्त करत चोरट्याला अटक केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. याच्यातील एक महिला आहे, ती तिच्या पतीसोबत कर्जत डाऊन लोकलने प्रवास करत होती. तिने तिचा मोबाईल तिच्या पतीजवळ दिला होता गर्दी असल्यामुळे. त्यामुळे तिच्या पतीच्या खिशातून आरोपी मोबाईल काढतोय हे तिने तिच्या लक्षात आलं. त्यावेळी ती चोर म्हणून ओरडली. त्यावेळेला प्रवाशांनी RPF आणि GRPच्या मदतीने आरोपीला पकडलेला आहे. गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चालू आहे. यातील आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. अजून तपास चालू आहे. तो त्याचा पाठलाग करून त्याला पकडले स्टेशन परिसरातच. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.